प्रथम पोस्ट। प्रचंड आशीर्वाद उभे करावे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावा एवढंच मी म्हणजे एवढंच मी या निमित्तानं सगळ्यांना अपील करतो। पाडव्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी ही गुढी इथं उभारलेली आहे आणि या गुढीचा पर्पज म्हणून महाविकास आघाडी करू आपण इथून जाऊया एवढंच बोलतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद। महाराष्ट्राचा हा नववर्षाचा सण आहे। गुढीपाडवा हा मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि हिंदू नववर्ष याची सुरुवात आज होते आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं ही परिवर्तनाची गुढी आज लातूरात उभी केलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत त्याचा जोर अधिक वाढावा यासाठी ही गुढी उभारून आम्ही आज संकल्प केलेला आहे आणि अशा प्रार्थना आणि सदिच्छा व्यक्त केल्या आहेत। काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आणि इतर साऱ्या मित्र पक्षांची ही महाविकास आघाडी आहे। या महाविकास आघाडीच्या विजयाची ही गुढी आज मराठवाड्यात आम्ही उभारलेली आहे। लातूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर लातूर शहर आणि लातूर गाडी वगळून फारशी ताकद गीर अहमदपूर चाकूर लोणी सुरंतपाल लोहारकंदारमध्ये दिसत नाही। आज काँग्रेस पक्ष लातूरमध्ये किती शक्तिशाली आहे शहरातच नव्हे तर जिल्ह्यात मी सांगायची आवश्यकता नाही, पण ही निवडणूक आता सामान्य माणसानं आपल्या हातात घेतली आणि सामान्य माणसाच्या मनगटात किती ताकद आहे मी आपल्याला सांगायची गरज नाही आणि सामान्य माणसाचं मनगट हे आज या निवडणुकीमध्ये हे जे सत्ताधारी आहेत यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार। अंगणमध्ये आपण काँग्रेसचे जे उमेदवार आपण उपस्थित होता त्या भाषणाचा संदर्भ अशोकराज की विलासरावांनी अप्रत्यक्षरित्या शिकलेकरांना मदत केली होती आता मी प्रत्यक्ष करतो त्याच्यावर मला टिप्पणी करायची नाही, पण मला असं वाटतं की जे राजकारण अलीकडं तत्व सोडून सुरू जे तत्वासाठी आणि विकासासाठी सत्ताधारी सगळ्यांनाच मदत करत असतात, पण आता तत्व राहिलेली नाही आणि फक्त पक्षात आलं तरच मदत होईल असं जे काही राजकारण सुरू आहे याचा मतदारांना वीट आलेला आहे। म्हणून हाच वीट किंवा हाच त्रागा हा मतदारातून प्रकट होईल असा मला विश्वास आहे। राष्ट्रवादी आहोत जे राजकारण राजकारणाचा बाजार खरेदी विक्री फोडाफोडी हे जे सगळं सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राज धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकच चर्चा आहे ओमराजे निंबाळकरांची, दुसरी चर्चाच नाही। त्यामुळं इथं प्रचाराची एवढी जबरदस्त आघाडी घेतली की आता विजय ही फक्त औपचारिकता राहिली। कमळाचा प्रचार करा असं सांगणारे विजय आमदार आता घड्याळाचा प्रचार करतायत आणि 2 महिने पुन्हा आता कमळाचा प्रचार करणार आणि परवा ते काय करतील हे सांगणं अवघड आहे, त्यामुळे त्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही। त्यांचं धोरण त्यांचं तत्व हे त्यांना लाभो
अशाच माझ्या सदिच्छा राहतील. काय वाटतं लोकसभेला भाजप सोबतचे जे घटक पक्ष आहेत लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला ते एकत्र लढतील की वेगवेगळे लढतील असं वाटतं? मला असं वाटतं त्या मित्र पक्षाची भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं पिळवणूक करत आहे हे आता आपण सारेच पाहतोय. त्यांना बोलता येईना आणि सांगता येईना, त्याच्यामुळं याचे पडसाद हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमटतील आणि याचे परिणाम हे विधानसभेला आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू. प्रथम पोस्ट.